नमस्कार बी सी एन न्यूजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते आपण सर्वांना माहिती आहे की एक राज्य सरकारचा एक निर्णय आला की तीन सदस्यीय प्रभाग आ, जो निर्णय सरकारचा आला आहे आणि वीस वर्षानंतर पुन्हा हीच पद्धती जी राहणार आहे या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत किशोर कुमेरिया यांच्यासोबत जे सलग चौथ्यांदा शिवसेनेचे एकमेव असे नगरसेवक आहेत आणि अठ्ठावीस प्रभाग क्रमांक अठ्ठावीसचे ते नगरसेवक आहेत नमस्कार सर खूप खूप स्वागत आपलं सर मला आ, आपण बोलणार आहोत प्रभाग पद्धती जी आहे तीन सदस्य प्रभाग पद्धती जी चालू करण्यात येणार आहे त्याबद्दल काय सांगाल सर की आपण म्हणजे आपल्याला एवढा प्रदीर्घ अनुभव आहे या नगरसेवक पदाचा तर कुठली पद्धती ही चांगली आहे वाट पद्धती की प्रभाग वास्तविक पाहता की स्थानिक स्वराज्य संस्था ही राज्य सरकारच्या अखतारीमध्ये चालणारी ही संस्था आहे आणि याच्यामध्ये जर नागरिकाच्या हिशोबाने नागरिकाच्या दृष्टिकोनातून नागरिकाच्या सोयीच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर याच्यामध्ये वॉर्ड पद्धती म्हणजे एक वॉर्ड आणि एक नगरसेवक हेच लोकांच्या उपयोगासाठी किंवा लोकांच्या चांगल्यासाठी आणि जो कार्यकर्ता म्हणून किंवा नगरसेवक म्हणून जो काम करणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी देखील म्हणजे नागरिकांच्या आणि चांगला एखादा कार्यकर्ता नगरसेवक म्हणून त्याच्या दृष्टिकोनातून वॉर्डातच हा अतिशय चांगला कामाच्या दृष्टिकोनातून आहे बिलकुल ज्याप्रमाणे आपण सांगितलं की वार्ड पद्धतीच ही चांगली आहे काय सांगाल आपण प्रभाग पद्धतीमध्ये काम करता आहात कुठल्या प्रकारच्या अडचणी आपल्याला येतात प्रभागामध्ये नेमकं असं होतं की सगळ्यात मोठी तर एक तर एरिया म्हणजे क्षेत्र फार मोठं होतं मोठा क्षेत्र असल्यामुळे त्याच्यामध्ये दे आता सध्याच्या परिस्थितीत चार नगरसेवक आपल्या इथे आहे आहे प्रत्येक प्रभागामध्ये तर क्षेत्र नगरसेवक म्हणून इतक्या साऱ्या समस्या लोकांना असतात सकाळपासनं म्हणजे लाईट असो कुठली लाईन चोकअप असो गडर असो रोड असो म्हणजे नगरसेवक इतकं महत्त्वाचं पद आहे की लोकांना कुठलीही जर गरज पडली तर सहजरित्या उपलब्ध होणारा जर कोणी माणूस असेल तर तो लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक म्हणजे नगर लोकप्रतिनिधी म्हणून खासदार पण असतात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार पण असतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक पण पण अत्यंत ज्या मूलभूत गरजा असतात त्यांकरता नगरसेवक नगर लोकांची धाव असते बरोबर धाव असते आणि त्यातल्या त्यात असं असते की ते कुठल्याही प्रकारची समस्या असो म्हणजे ते केंद्राशी संबंधित असो की राज्याशी संबंधित असो तर कुठलीही म्हणजे घरगुती असो कुठलाही असो तर ते नगरसेवकालाच हो लोक कारण तो सहजरित्या अवेलेबल असू शकतो अवेलेबल असतो आणि सहजरित्या तो भेटून सहज जातो कारण त्यामुळे नगरसेवक हे अतिशय महत्वाचं पद आहे आणि लोकांना आणि तीन तीन असल्यामुळे काय होतं की खूप मोठा प्रभाग होतो त्याच्यामुळे तो, त्या तो नगरसेवक म्हणून इतक्या ठिकाणी बहुतांश नगरसेवक फिरूही शकत नाही इतक्या साऱ्या नगरसेवक म्हणून एक त्याचे अधिकार एक वेगळे अधिकार आहे म्हणजे लिमिटेड अधिकार आहे ज्याप्रमाणे आमदाराला निधी असतो खासदाराचा निधी असतो त्याप्रमाणे यांचा निधी नसतो एक क्षेत्रही त्याचे अधिकार क्षेत्र आहे त्याच्यामुळे तीन तीन असल्यामुळे ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने नागरिकाची कामं होत नाही okay. म्हणून ते तीनचा प्रभाग फार अडचणीचा असा म्हणजे प्रभाग तीन असो चार असो थोडसा अडचणीचा विषय आहे काही काळांवरच मनपाच्या निवडणुका आहेत अशा वेळेमध्ये आपण ज्या प्रभागामध्ये नगरसेवक आहात तर तिथल्या लोकांच्या काही प्रतिक्रिया ज्या आहेत हा निर्णय आल्यानंतर आलेल्या आहेत की वार्ड पद्धती असायला हवी होती किंवा प्रभाग पद्धती असायला हवी होती किंवा बहुतांश वेळा असं निदर्शनास म्हणजे येतं की ज्याप्रमाणे प्रभाग पद्धती आहे तर नागरिकांचा एक सूर असतो की आमच्याकडे तर नगरसेवक येऊनही बघत नाही म्हणजे आमच्या समस्या या सुटत नाही तर हे कितपत खरं आहे नाही नाही बरोबर आहे नागरिकांचा जो विषय आहे तो एकदम बरोबर आहे कारण प्रभाग मोठा आहे त्याच्यामुळे नेमकी तीन चार चार नगरसेवक आहे आणि काम करणाऱ्याची मोठी अडचण होते याच्यामध्ये जो काम करणारा आहे ज्या पद्धतीने त्याला निधी भेटायला पाहिजे एकट्याला अधिकार भेटायला पाहिजे तो अधिकार एकट्याला भेटत नाही एकट्याला निधी मिळत नाही त्याच्यामुळे काही काही लोक त्या पद्धतीने काम न करता निवळ क्रेडिट घ्यायचंही काम काही काही लोक करत असतात आणि त्यामुळे काम करणाऱ्याची अडचणच होते आणि वास्तविक पाहता त्याच्यामध्ये एक नगरसेवक राहिला तर त्याला लोकांना म्हणजे नागरिकांना ते जबाबदार पकडू शकतात एक जर असला तर म्हणजे इकडे जा किंवा तिकडे जा याच्याकडे जा असा प्रकार न होता म्हणजे चांगलं काम केलं जांग, के 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 तर तुम्ही तुम्ही चांगलं काम केलं अशी जनता ठरवू शकते आणि नाही केलं तर त्यालाही ठरवू शकतात आणि ते नगरसेवक जे आहेत त्याच्यावर एक जबाबदारी फिक्स होते की हा तुमचा वॉर्ड आहे तुम्हीच नगरसेवक आहे तुम्हालाच काम करायचं आहे इकडे तिकडे याचं काही हे साधन नाही राहा चाल ढकल त्या कामामध्ये करता येत करता येत नाही बिलकुल आ, ही गोष्ट बरोबर बोललात आपण कार्यकर्त्यांमध्ये कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया आहे म्हणजे प्रभाग पद्धतीला घेऊन कितपत खुश आहे तीन सदस्य पद्धती जी आहे वास्तविक पाहता जे छोटे कार्यकर्ते आहे जमीन लेवलवर आहे किंवा कार्यकर्त्यांचं जर पकडल्या गेलं कारण मोठा प्रभाग म्हटलं तर त्याच्या निवडणुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात लागतो किंवा जे कार्यकर्ता आहे त्यांना तेवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करणे किंवा ओळखणे हाही एक अडचणीचा भाग होते आणि म्हणून कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातूनही वॉर्डच चांगला असं मी या ठिकाणी म्हणेल आपलं तसं आम्ही एक पक्ष म्हणून आमच्या पक्षाला जेव्हा सांगितलं होतं वास्तविक हे दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या नागपूरच्याच असेंब्लीमध्ये वॉर्ड पद्धतीचं तिथे डिसिजन झालं होतं आणि तेव्हापासून हे वॉर्डच पद्धती होती आणि तेव्हा वॉर्ड पद्धती आम्ही सांगितलं की हे सगळ्यात वॉर्ड पद्धती चांगली आहे वॉर्ड पद्धतीच राहिली पाहिजे जेणेकरून याच्यात जनतेचा फायदा आहे जनतेचे कामं होतील याच्यामुळे असं सांगितलं परंतु आपल्याला माहिती आहे की आ, या तीन पक्षाची सरकार आता आपल्या आणि आपण सरकार मध्ये आहात हो तर या म्हणजे सरकारमध्ये जे पण असलं ते कोणताही पक्ष असो तो आपापल्या पद्धतीने किंवा आपापल्या सोयीनुसार ह्या रचना सगळ्या करून घेतात पण जर सरकार कुठलाही पक्ष असो जर त्यांनी समजा जनतेच्या हिशोबाने कोणतेही पक्ष असो माझं मत असं आहे की पक्ष कुठलाही असो परंतु जनतेच्या उपयोगासाठी जनतेच्या फायद्यासाठी किंवा जनते चे कामं कसे होईल या पद्धतीने निर्णय व्हायला पाहिजे अशा मताचा मी आहे आता तसं तर शिवसेनेनी आधीच दोन हजार एकोणीसमध्ये हा निर्णय घेतला होता परंतु सरकारमध्ये आता तीन पक्षाचे हा सरकार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आणि जनतेलाही माहिती आहे की याच्यामध्ये जेव्हा सरकार चालत असते आणि आघाडी जेव्हा सरकार असते किंवा युतीची जेव्हा सरकार असते तेव्हा सगळं मिळून मिसळून किंवा सगळ्याच्या मतांनीच तो निर्णय होतो आणि निर्णय झाल्यानंतरही आता जेव्हा सगळ्याचं आज एक पक्ष एक बोलतो दुसरा पक्ष दुसरा बोलतो आणि त्या पद्धतीने हा निर्णय झाला असं मला वाटते परंतु निर्णय हा जनतेच्या सरकार कोणतीही असो जनतेच्या फायद्यासाठीच उपयोगासाठी तो व्हायला पाहिजे अशा मताचा मी आहे ज्याप्रमाणे आत्ता आपण सांगितलं की सरकार कुठलीही असो जनतेच्या फायद्यासाठी जे आहे निर्णय घ्यायला पाहिजे परंतु आपण बघतोय की जनतेतूनच कुठेतरी हा सूर उठतो आहे की ज्याप्रमाणे प्रत्येक वेळेस ही बदलती जी पद्धती आहे यामुळे त्यांची काही रखडलेली कामं असतात ती वर्षानुवर्षे होत नाही तर हे कितपत आपल्याला चार वर्षामध्ये म्हणजे चार वेळा आपण नगरसेवक होतात तर कधीतरी असा अनुभव आला आहे की ज्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो आहे समस्या येत आहेत या नागपूर शहरात तर मी आताच म्हणजे आधीच म्हटलं की सरकार कोणी असो ही जनतेच्या फायद्यासाठी किंवा जनतेच्या उपयोगासाठी सरकार आहे आणि त्या पद्धतीनेच निर्णय व्हायला पाहिजे आपल्या नागपूर शहरामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे जनतेच्या काम न होण्याची तर हा आपलं नागपूर शहरच असं आहे की जिथे काम करणाऱ्या दोन संस्था आहेत एक नागपूर सुधार पन्नास आणि एक नागपूर महानगरपालिका आहे तर सगळ्यात मोठी अडचण तर या आउटर क्षेत्रात आउटर भागामध्ये नागपूरच्या लोकांना पहिले मूलभूत सुविधा तिथून सुरुवात झाली म्हणजे लोकांना दोन ऑफिसमध्ये जावं लागतं एक नागपूर सुधार पन्नासमध्ये एक महानगरपालिकेमध्ये आणि आता मागे जेव्हा हे सगळं मध्ये आले म्हणजे एन आय टीचं जेवढे लेआउट्स आहेत तेवढे कार्पोरेशनमध्ये आले आता परत ते लेआउट्स परत नागपूर सुधार पन्नासमध्ये गेले बरोबर म्हणजे लोकांना जो आहे हा त्रास आहेच आहे नागपूर शहरामध्ये आणि त्याचा त्रास लोकांना भोगावा लागतो मी सुरुवातीपासून याच मताचा आहे आपल्या जिथे कित्येक वेळा झालं की एकच संस्था राहायला पाहिजे अशा प्रकारची राज्य सरकारकडून अशा प्रकारची कोणती सरकार असो त्याच्या माध्यमातून हे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घेऊन लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे याची काळजी घेऊन कुठलाही निर्णय व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आपण एक शिवसेनेचे चांगले नेते, नेते आहात प्रदीर्घ असा आपला अनुभव राहिलेला आहे राजने राजकीय क्षेत्रामध्ये आणि सध्या सरकार देखील सरकारमध्ये देखील आपल्या पक्षाचं म्हणजे नेतृत्व आहे तर मग यासाठी तुमच्याकडनं काही तिथे आ, उपाय सांगितले म्हणजे तिथे तुम्ही काही हे करणार आहात की एन आय टी जी आहे ही नको किंवा ज्याप्रमाणे नागपूरच्या समस्या आहेत या निदर्शनास आणून देणार निश्चित रूपाने या आपल्या शहरामध्ये लोकांना दोन संस्थेमुळे खूप मोठा त्रास होतो आणि मी सुरुवातीपासूनच एकच संस्था राहिली पाहिजे या मताचा आहे आता येणारी जे महानगरपालिकेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आता सरकारचा जोही निर्णय आहे म्हणजे आता सध्या ऐकतो आहे की दोनची अजूनही मागणी चालू आहे दोन दोन नगरसे दोन प प्रभाग दोनचा राहायला पाहिजे आता तीनचा कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आहे त्याच्या आधी एक वॉर्डातल्या एका वॉर्डचा निर्णय झाला होता अजूनही त्याच्यामध्ये सगळ्या हे वेगळे मत आहे आता जोही त्याच्यामध्ये जो निर्णय आहे किंवा काही बदल होईल किंवा तसाच राहील जोही आहे परंतु शिवसेना पक्ष म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वात प्रथम नागपूर शहरामध्ये ज्या लोकांना मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा ही पहिली प्रायोरिटी आहे आणि ते मुद्दा घेऊन म्हणजे लोकांना सगळ्यात पहिले तर पाणी जे आहे कारण जल आहे तो जीवन आहे माझी पण सुरुवात पाण्यापासूनच झाली आहे आमच्या भागामध्ये पाण्याचा फार मोठा त्रास म्हणजे अजूनही पूर्णपणे तिथली समस्या पाण्याची गेलेली नाही म्हणून सर्वात प्रथम पाणी त्याच्यानंतर रस्ते त्याच्यानंतर वीज ह्या सगळ्या सुविधा भेटल्या त्याच्यानंतरच संपूर्ण बाकी गार्डन आहेत बाकी लायब्ररी आहेत या सगळ्या विविध गोष्टी आहेत आणि आजच्या सोयीप्रमाणे लोकांना विविध सगळा इंटरनेटचा जमाना आहे त्या त्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि त्याची आज काळाची गरज आहे त्या, त्या पद्धतीने सगळ्या सोयी लोकांना झाल्या पाहिजे या सगळ्या विषय घेऊन आम्ही शिवसेनेतर्फे मोठ्या ताकदीने आपण आम्ही उतरणार आहोत बिलकुल नागपूरमध्ये एक सर्वात मोठी जी समस्या आपल्याला बघायला मिळते ती ड्रेनेजची आहे या, या संदर्भात आपल्याकडनं काही सगळ्यात मोठा वेस्ट वॉटर ड्रेनेज शुअर लाईन मी तर असं म्हणेल की शुअर लाईन जो आहे ना सगळ्यात मोठा इश्यू आहे सध्या आता नागपूरमध्ये कारण या एवढ्या जुन्या लाईन्स होऊन गेल्या आहेत पूर्ण नागपूर शहरामध्ये तर त्या बदलवणे रिप्लेस करणे हे अतिशय गरजेचं आहे वेस्ट वॉटरचाही मोठा इशू आउटर भागामध्ये आहे ते हे सगळे इशू आहेत आणि त्या जशा मूलभूत सुविधा आहेत त्याचप्रमाणे हे शुअर लाईन जे आता बऱ्याच ठिकाणी जे आहेत ना या जुन्या झाल्यामुळे किंवा ते चेंबर्स जुने झाल्यामुळे ज्या विहिरी आहेत लोकांच्या घरगुती विहिरी आहेत त्या आता लोकांच्या घरगुती विहिरीला शुअर लाईनचं पाणी लागणं गटर लाईनचं पाणी लागणं हा एक मोठा ही सर्वात मोठी समस्या आपल्या नागपुरात बघायला मिळते त्याची सुरुवात झाली आहे कारण शुअर लाईन त्या जुन्या झाल्या चेंबर जुने झाले तर तेही बदलवण्याची खूप मोठी नितांत गरज आहे आपल्या शहरामध्ये नक्कीच एक शेवटचा प्रश्न असा आहे मनपा निवडणुका बघता शिवसेनेचा अजेंडा काय आणि शिवसेनेद्वारे युती पक्षासोबत कुठल्या केल्या जाणार आहे काय एजेंडा असणार आहे काय रणनीती जी आहे आपल्याकडनं ठरवली आहे नागपूर शहराच्या विषयी आम्ही जे आहे ज्या मूलभूत मी आता सांगितलं की मूलभूत सुविधा लोकांना ज्या उपयोगी पाहिजे त्या मुख्यतः पाणी या प्रकारच्या जे काही आहे त्या आम्ही घेऊन उतरून आणि राहिला आघाडीचा प्रश्न तर हा जो निर्णय आहे आघाडी होणार किंवा नाही होणार सोबत लढणार की कि नाही किंवा वेगळेवेगळे लढणार किंवा इंडिपेंडंट लढणार शिवसेना हा प हा निर्णय जो आहे हा पक्ष सृष्टीचा आहे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेबांचा आहे त्याच्यामुळे ते जे निर्णय घेतील किंवा ते जे ठरवतील स्वतंत्र म्हटलं तर आम्ही स्वतंत्र ताकदीने लढू आघाडीमध्ये म्हणेल तर आम्ही आघाडीमध्ये लढू परंतु आमचा अजेंडा मात्र सर्वात प्रथम मूलभूत सुविधा आणि बाकी इतर इतरत्र ज्या शहराचे इशू आहेत शुअर लाईन वगैरे हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये लोकांसमोर जाऊ आपण बघतोय की प्रभाग पद्धती मध्ये जेव्हा चार सदस्य असतात त्यावेळेस आपण बघतो की नागरिकांच्या समस्या या सुटत नाही आहेत म्हणजे हे नगरसेवक म्हणतात की हा पट म्हणजे हे जे तुमचा प्रभाग आहे किंवा हा हा क्षेत्र आमच्याकडे नाही आहेत हे त्या नगरसेवकांकडे येतात मग त्यावेळेस तिकडलं नगरसेवकाकडनं सांगण्यात येतं की नाही नाही हे त्यांचंच आहे असं कित्येकदा आमच्या कवरेजमध्ये पण निदर्शनास आला आहे तर हा घोळ चार नगरसेवक असताना पण झालेला आहे तर आता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये कुठल्या प्रकारचा घोळ होईल आणि नागरिकांच्या समस्या कशा सुटतील काय सांगाल वास्तविक पाहता लोकांच्या दृष्टिकोनात मी आधीच सांगितलं की एक वॉर्ड एक एरिया एक नगरसेवक हे असं पाहिजे त्याच्या समस्या लोकांच्या सुटू शकते काम करणाराही काम करू शकतो परंतु मात्र आता जी, जी सध्या स्थिती आहे चारची तर चारमध्ये इतकं मोठं क्षेत्र असतं नगरसेवक म्हणून तर तो, तो प्रत्येक नगरात प्रत्येक एरियात किंवा प्रत्येक बोळमध्ये गल्लीमध्ये तो एक तर पहिली गोष्ट फिरू शकत नाही आणि त्याच्यामुळे लोकांचा आणि त्याचा जो संवाद आहे तो होत नाही तो तोही होत नाही त्याच्यामुळे लोकांच्या समस्या सुटत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की चार नगरसेवक असल्यामुळे कुठले निवडून आले समजा एका पट्ट्याचे जर एकाच भागाचे चार निवडून आले त्या भागात काम होईल काम होईल दुसऱ्या भागात काम होणार नाही ना असंही एक आहे तिसरी गोष्ट अशी आहे की जे काही काही नगरसेवक आहेत पूर्ण नगरसेवक नाही पण काही नगरसेवक असे असतात की लोकही त्यांच्याकडे गेले नाही पाहिजे म्हणजे दुसऱ्या नगरसेवकाकडे तर त्यासाठी ते असे करतात की हा एरिया त्यांच्याकडे येत नाही असंही काही नगरसेवकाकडून हा भ्रम जो आहे नगरसेवकांकडनंच नागरिकांमध्ये पसरवला गेला आहे असं म्हणजे म्हणायला हरकत नाही नगरसेवकाकडनं थोडं आपण म्हणू शकतो पण त्यांच्या कार्यकर्त्याकडून जास्त होतो त्यांचे कार्यकर्ता म्हणतात की हा भाग त्यांच्याकडे येत नाही त्यांच्याकडे जाऊन फायदा नाही असंही होतं आता माझ्याच मी मध्ये म्हणजे मी तर मध्ये राहिलो आहे मध्ये एक मध्ये आता मध्ये तर माझाच अनुभव असा आहे की आमचंही खूप मोठं क्षेत्र आहे दिघोरी त्याच्यानंतर रमना मारुती तर बहुतांश लोक असे काही काही नगराचे ते कधी कधी मला भेटतात आणि सांगतात की भाऊ हे समस्या आम्ही त्यांच्याकडे गेलो पण सुटली नाही किंवा ही समस्या आहे तर मी त्यांना सांगतो की तुम तुम्ही आतापर्यंत सांगितलं नाही तर ते म्हणतात की हा भाग तुमच्याचकडे येत नाही मी म्हटलं की तुम्ही मतदान जर चार मतदान मतदान केलेलं आहे तर याचा अर्थ म्हणजे तुम्ही चारवरही जनतेचा अधिकार आहे आणि चारही तिथले निवडून आलेले हे नगरसेवक आहे आणि जनतेचा अधिकार चारवरही आहे आणि चारही लोकांना समस्या सांगू शकता आणि सोडू शकता असं मीच कितीतरी लोकांना सांगतो म्हणजे हा भाग त्याच्याकडे किंवा तो भाग त्याच्याकडे किंवा तो तिकडे काम नाही करू शकत किंवा इकडे नाही करू शकत हा निश्चित रूपाने तो काम लिमिटेड करू शकतो कारण निधी चार लोकांमध्ये डिवाइड आता ज्या एकाचकडे समजा जास्त मागणी आहे तर तो त्याला जेवढा निधी मिळतो तो तेवढा टेन पर्सेंटच काम करू शकतो तेवढा मोठं काम नाही करू शकणार परंतु काम करण्याचा अधिकार चारीकडे येते परंतु त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यामुळे मात्र हा सहभागीची परिस्थिती प्रभागात आहेच आहे नक्कीच आणि कित्येक वेळा म्हणजे नागरिकांची अशी ओरड आहे की हे नगरसेवक जे आहेत हे आमच्या आमच्या क्षेत्रामध्ये आमच्या परिसरामध्ये आमच्या कॉलनीमध्ये कधी आलेलेच नाही हा हे पण मोठा जो प्रभाग आहे मोठं क्षेत्र आहे मोठा एरिया आहे आणि म्हणून ते जे त्यांच्याकडे येतील किंवा जे संपर्कात राहतील किंवा हा जो काही कार्यकर्त्यांनी प्रत्येक पक्षाच्या थोडं थोडं जो भ्रम पसरवलेला आहे लोकांमध्ये की हा त्यांच्याकडे येईल हा प्रकार त्यांच्यामुळे पण होतं आणि इतका मोठं क्षेत्र असतं की नगरसेवकाला जो म्हणजे लोक ऍप्रोच होतात किंवा जे त्यांना फोन करतात किंवा जे संपर्कात राहतात आणि निधी एक लिमिटेड असल्यामुळे त्यांचं तेवढंच काम होते म्हणून ते होऊ शकते तसाही एक नागरिकांचं बरोबर आहे बिल्कुल, खूप खूप धन्यवाद सर आपण आलात आणि प्रभा जी नवीन पुन्हा वीस वर्षानंतर जी तीन सदस्यीय प्रभाग पद्धती झाली यावर आपण माहिती दिली आणि आपलं मत देखील व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप आभार बी सी एन न्यूजमध्ये आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक अठ्ठावीसचे नगरसेवक किशोर कुमेरिया आणि असेच नगरसेवक असतील त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की वीस सदस्य वीस वर्षानंतर जी तीन सदस्यीय प्रभाग पद्धती झाली आहे त्यावर नेमकं त्यांचं मत काय आहे सध्या वेळ झाली आहे तेच थांबण्याची बघत रहा बी सी एन न्यूज नमस्कार